नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये सर्व खवयांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारा तांदूळाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा करणार आहोत. रेसिपी खूप साधी सोपी आहे, तर लगेच आता सुरुवात करूया. यासाठी इथे मी एक वाटी तांदूळाचं पीठ घेतलंय. तर तांदूळाचं पीठ बाजारात रेडीमेडसुद्धा मिळतं, पण मी हे घरीच तयार केलंय. यासाठी तांदूळ धुवून 2 तास भिजवत ठेवले होते आणि नंतर घरात सुकून त्याचं पीठ दळून आणलंय. आता यामध्ये पाणी घालायचंय. तर सुरुवातीला मी एक वाटीच पाणी घालतीये. जास्त जर पाणी घातलं तर मग गाठी होतात, त्यामुळे थोडं थोडं करून पाणी घालायचंय. आणखी एक वाटी घातलंय. तर आता हे पीठ चमच्याने छान मिक्स करून घेऊया. हे असं झालंय तर मला आणखी थोडं घट्ट वाटतंय, तर अजून अर्धी वाटी मी पाणी घातलंय. हे असं पीठ आता झालेलं आहे. तर एकूण आपण 2.5 वाटी पाणी यामध्ये घातलंय. आता कांदा घालायचा आहे. तर इथे मी मध्यम आकाराचा कांदा घेऊन बारीक चिरून घेतलाय, तो घालूया. एक छोटं गाजर किसून घेतलंय, ते पण घालायचंय. 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात, त्या पण घालूया. थोडीशी कोथिंबीर, 5-6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली आहेत. 1/2 चमचा चिली फ्लेक्स, थोडासा हिंग घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचंय. आणि हे सगळं आता आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. यामध्ये ओलं खोबरं पण खूप छान लागतं, पण आज माझ्याकडे ओलं खोबरं नाही. तर हे असं पीठ झालंय. मला थोडंसं भाज्या घातल्यानंतर घट्ट वाटतंय, तर मी आणखी थोडंसंच म्हणजे 1/2 वाटी पाणी यामध्ये घातलं आहे. परत एकदा मिक्स करून घेऊया. यापेक्षा घट्ट हे पीठ ठेवायचं नाही, असंच ठेवायचं. तर आता लगेच याचे डोसे करायचे आहेत. तवा पण छान गरम झालाय. यावर तेल घालून असं सगळीकडे पसरून घ्यायचंय आणि कडेने पीठ घालायला सुरुवात करायची. नंतर मध्यभागी सोडायचं, कारण तवा मध्यभागी खूप गरम असतो आणि कडेने सोडलं की पीठ सोडायला पण सोपं जातं. आता मीडियम टू हाय फ्लेमवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे. वरून थोडंसं तेल लावायचं आहे. तुम्ही तूप, बटर काहीही लावू शकता. आणि थोडासा खालून भाजून झाला की आपण पलटून घेऊया. आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच हा डोसा भाजायचा आहे. आणि उलट पुलट करून आता भाजून झाला आहे, तर काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालाय, खूप छान दिसतोय. अशाच प्रकारे आता आपण अजून एक बनवूया. तर मी तेल घातलंय आणि असं कडेने पीठ सोडायचंय आणि नंतर मध्यभागी घालायचंय. आता हा पण डोसा आपण मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घेऊया. उलट पुलट करून भाजून घ्यायचा, म्हणजे छान कुरकुरीत होतो. आणि हे डोसे गरम गरम जास्त कुरकुरीत लागतात, थंड झाले की थोडेसे नरम होतात. त्यामुळे गरम गरमच खा. कुठलीही चटणी, खास करून खोबऱ्याच्या चटणीसोबत छान लागतो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण अवश्य करा. लवकरच भेटणार आहोत अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.